मंडळी नमस्कार, आपण पाहताय लँटर्न मराठी आणि आज आपण चर्चेला घेतलेला विषय आहे हा जो नव्याने आढळलेला विषाणू आहे त्याच्यावर पाळत ठेवणं खरंच गरजेचं आहे का आणि हा जो डेल्टा व्हेरियंट होता त्याच्यापेक्षा हा घातक आहे का आणि महाराष्ट्रात विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये सिंधुदुर्ग असेल, रायगड असेल, कोल्हापूर असेल या भागामध्ये असलेला पॉझिटिव्हिटी रेट अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत काही करता कमी येत नाहीये, मग या ठिकाणी हा पॉझिटिव्हिटी रेट वाढण्या पाठीमागे हाच विषाणू आहे काय, या सगळ्या प्रश्नांची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करूयात. आपल्या सोबत आपले सन्माननीय अतिथी प्राध्यापक डॉक्टर ए एम देशमुख सर आहेत, जे मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी इंडियाचे अध्यक्ष आहेत आणि एक ख्यातनाम सूक्ष्म जीवशास्त्रज्ञ म्हणून त्यांची देशाला ओळख आहे. सर, आपलं मनापासून स्वागत आहे. आता कुठं सगळं अनलॉक व्हायला सुरुवात झालीय, दिलासा मिळाला होता आणि त्यात आता हा डेल्टा प्लस नावाचा नवीन व्हेरियंट येतोय, हा खरंच घातक आहे का आणि काय यात आणि त्या डेल्टा व्हेरियंट मध्ये काय फरक आहे? अगदी बरोबर आपण म्हणतात की सगळं अनलॉकची प्रक्रिया शासनानं महाराष्ट्रात आणि भारतभर सुरू केली आहे. आपण थोडे निवांत झालोय आणि अशातच या दोन तीन दिवसांमध्ये ह्या बातम्या टीव्हीवर आणि सगळीकडे येऊन थडकू लागल्या, न्यूज पेपरमध्ये सुद्धा, की डेल्टा प्लस नावाचा व्हेरियंट हा महाराष्ट्रात सापडलाय. तर आपण त्याची कारणं आधी शोधू आणि डेल्टा प्लस म्हणजे काय याची माहिती घेऊ. तर पहिल्यांदा भारतामध्ये ज्यावेळेस दुसरी लाट आली त्यावेळेस दुसऱ्या लाटेचं कारण काय हे शोधण्याचा प्रयत्न केला आणि वैज्ञानिकांना असं लक्षात आलं की एक वेगळा व्हेरियंट भारतात आलाय. मी आपल्याला बोललो होतो की सुरुवातीला त्याला इंडियन व्हेरियंट म्हणत होते, पण आता आपण त्याला डेल्टा व्हेरियंट आणि युकेचा जो आहे त्याला अल्फा व्हेरियंट. तर हा डेल्टा व्हेरियंटमुळे दुसरी लाट आली आणि ती इतक्या बरका नुकसान करून गेली भारताचं, डॅमेज केलं की कंट्रोल करता करता सरकारच्या आता थोडं कमी आलंय. लॉकडाऊन मिळाले, वेगवेगळी कारणं आहेत त्याला, पण कमी आलंय. आता पुन्हा डेल्टा प्लस म्हणजे हा एक नवीन म्युटंट आहे. हा नवीन म्युटंट कशातला आहे? तर डेल्टा टू जो व्हेरियंट आहे म्हणजे खरा आला होता डेल्टा, त्याचे तीन लिनेजेस झाली होती, एक, दोन आणि तीन. एक दिसेनासा झाला, तीन दिसेनासा झाला, दुसरा शिल्लक राहिला आणि सगळीकडं डेल्टा टू दिसू लागला. आता या डेल्टा टू मध्ये पुन्हा म्युटेशन झाले. कुठे झाले? स्पाइक वर म्युटेशन झाले. हे कसं लक्षात आलं? तर तिथले काही सॅम्पल हे दिल्लीला पाठवले होते आणि इन्स्टिट्यूट ऑफ जिनोमिक्स आणि इंटरग्रेटिव्ह बायोलॉजी ही दिल्लीची संस्था आहे, महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं त्याच्यावर एमओयू झालेलं आहे, तिथं सॅम्पल पाठवले आणि तिथं असं लक्षात आलं की हा व्हेरियंट महाराष्ट्रात आहे, नवीन आलाय. हा आता जिनोमिक सिक्वेन्स बदलली, त्याला आता डेल्टा प्लस असं नाव देतो किंवा त्याला AY1 असं म्हणतो आपण. आणि जे म्युटेशन झालं त्या म्युटेशनला K417N हे नाव म्युटेशनला आहे. मग हा नवीन म्युटंट आज आलेला आहे. मग आता प्रश्न असा आहे की हा जो नवीन म्युटंट आहे हा कुठे सापडलाय? हा नेमका सिंधुदुर्गमध्ये सापडलाय, रत्नागिरीमध्ये सापडलाय, अलिबागमध्ये सापडलाय, म्हणजे अशा ठिकाणी सापड, नवी मुंबई, पालघर या एरियामध्ये सापडलाय आणि जास्तीत जास्त त्याचे केवळ रत्नागिरीमध्ये जास्त सापडले. मग आज पर्सेंटेज किती आहे सापडण्यामध्ये? तर पर्सेंटेज फार कमी आहे, 0.005%. म्हणजे आज त्याची दखल द्यावी का नाही शास्त्रज्ञात वाद चालू आहे. पण एम्सचे संचालक गुलेरिया म्हणताय तुम्ही दुर्लक्ष करू नका. दुर्लक्ष केल्यामुळेच डेल्टा व्हेरियंटने भारताला दणका ठेवून दिलाय. मग डेल्टा प्लस तुम्ही सॅम्पल कमी केले म्हणून कमी दिसतोय असं त्यांचं. तुम्ही सॅम्पल वाढवा, आता सॅम्पल वाढवले तर
पण आजपर्यंत तरी आपण त्याला व्हेरियंट ऑफ इंटरेस्ट असं म्हणतोय. म्हणजे असं जे डब्ल्यूएचओनी सुद्धा डिक्लेअर केलंय, डब्ल्यूएचओ सुद्धा या व्हेरियंटला व्हेरियंट ऑफ इंटरेस्ट म्हणतो. म्हणजे काय व्हेरियंट ऑफ, म्हणजे जे जे व्हेरियंट येतात त्याच्यात दोन प्रकार असतात, व्हेरियंट ऑफ इंटरेस्ट अँड व्हेरियंट ऑफ कन्सर्न. व्हेरियंट ऑफ इंटरेस्ट म्हणजे ज्याचा अभ्यास करण्याजोगा व्हेरियंट, त्याचा अभ्यास अजून झालेला नाही हे सगळे मान्य करतात. त्याचा अभ्यास केला पाहिजे. म्हणजे काय अभ्यास केला पाहिजे, त्याच्यामुळं इन्फेक्टिव्हिटी रेट वाढलाय का, त्याच्यामुळं व्हिरुलन्स वाढलाय का, हा व्हॅक्सिनला दाद देतो का देत नाही, हा किती लोका समाजामध्ये पसरलाय, याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणजे एकंदरीत तो किती धोकादायक आहे. हा धोकादायक असण्याची शक्यता आहे, पण आज आपल्याला म्हणता येणार नाही. पण शास्त्रज्ञ असं म्हणतात निग्लेक्ट करू नका, अभ्यास करा. तो धोकादायक असण्याची शक्यता आहे, आणि जर धोकादायक असेल तर वेळीच त्याला थोपवलं पाहिजे, नाहीतर पुन्हा तिसऱ्या लाटेला कदाचित तो कारणीभूत होईल. म्हणून त्याच्यावर अभ्यास करणं गरजेचं आहे. जर तो धोकादायक असा सिद्ध झाला तर त्याचं नाव बदलतील, मग म्हणतील व्हेरियंट ऑफ कन्सर्न, दखल पात्र. ज्याची दखल घेतली पाहिजे त्याला दखल पात्र व्हेरियंट असं म्हणतात. आज तरी तो दखल पात्र नाही. आणि हा जो डेल्टा प्लस आहे तो जसा सिंधुदुर्ग आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये सापडला, तसा तो देशात किंवा देशाबाहेर अन्य काही ठिकाणी आढळून आलाय का? हा मार्च मध्येच दिसून आला, म्हणजे फार पूर्वीच जगामध्ये जवळजवळ 12 कंट्रीज मध्ये हा दिसला, आणि त्याचे 156 व्हेरियंटचे 156 ठिकाणी हा सापडला. म्हणजे हा जगात सापडला होता का? जगात मार्च मध्ये सापडला होता. मग भारताने कशाला काळजी करायची आहे? पण काळजी करण्याचं कारण सापडलं की हा व्हेरियंट सापडलाय ज्या भागामध्ये, त्या भागामध्ये अजून कोरोना कंट्रोल होईना. म्हणून सगळे घाबरले की तुम्ही महाराष्ट्राचा जर टीपीआर काढला, टेस्ट पॉझिटिव्ह रेट असं म्हणतात, टेस्ट पॉझिटिव्ह रेट 5 पेक्षा खाली आला की घाबरण्याचं कारण नाही. परिस्थिती नियंत्रणात आहे. आज महाराष्ट्राचा टीपीआर 5.8 आहे, 5.2 to 5.8 सरासरी पूर्ण महाराष्ट्राचा. पण तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातले जर जिल्हे घेते, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग, रायगड, अलिबाग, हे सगळे जर घेतले तुम्ही, तर इथं रेट 13.7 आहे. म्हणजे इथं जास्त का, इथं उरलेल्या महाराष्ट्रात कमी का, आणि जिथं रेट जास्त आहे तिथंच हा व्हेरियंट सापडतोय. नंबर बघा, म्हणजे पुन्हा आणखी एकदा, हा म्हणजे कदाचित या व्हेरियंटमुळे तर तिथं सर्ज नाही ना, आणि जर तो सर्ज असेल तिथं तर तोच इतर देशात पसरणार नाही कशावर, आणि म्हणून त्याच्यावर पाळत ठेवणं गरजेचं आहे. आणि जगातल्या मोठ्या मोठ्या वैज्ञानिकांनी, म्हणजे अगदी सीसीएमबी हैदराबाद, एम्स किंवा सेंट्रल डिसीज कंट्रोल जे दिल्लीचं आहे, किंवा आपले तात्याराव लहाने जे आहेत, त्या सगळ्यांनी वॉर्निंग दिलेली आहे की हा जो विषाणू आहे डेल्टा प्लस, हा डेल्टापेक्षा याचा स्पाईक बदलला आहे, म्युटेशन झालं आहे, हे लक्षात आलं आहे सिक्वेन्सवरनं. फक्त आज आपल्याला हे माहिती नाही की याची इन्फेक्टिव्हिटी खरंच वाढली आहे का, हा खरंच व्हॅक्सिनला दाद देत नाही का. आणि तसं जर आढळलं तर याला वेळीच डिटेक्ट करून तिथल्या तिथं थांबवणं गरजेचं आहे. हे भारताच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून गरजेचं आहे, म्हणून सगळ्या वैज्ञानिकांचं लक्ष असतं त्याला. सर, हे सामान्य श्रोते जे आपले पाहत आहेत ते म्हणत असतील हा काय गोंधळ आहे, एकदा हा विषाणू येतो, एकदा तो येतो, हे किती दिवस चक्र चालणार, आणि हा जो आहे डेल्टा प्लस हा घातक आहे की नाही हे किती दिवसानंतर कळेल आपल्याला? हे एक 15 दिवसानंतर लक्षात येईल. त्याच्यावर अभ्यास चालू आहे, एनआयव्हीचे शास्त्रज्ञ सुद्धा संशोधन करतायत. आता हे किती दिवस चालेल,
तर मी तुम्हाला सांगितलं की हा जो गेम आहे हा अनिश्चित आहे. शेवटी ईश्वराच्या आपण प्रार्थना करायची की डेडली व्हेरियंट निघू नये. निघू शकतो का? निघू शकतो. घाबरण्याचं कारण आहे का? घाबरण्याचं कारण नाही. पाळत ठेवणं गरजेचं आहे. आणि व्हेरियंट जरी निघाला तरी त्याच्यावर व्हॅक्सिन येणार आहे, त्याच्यामुळे फारशी त्याची काळजी करण्याची गरज नाही. पण काळजी करायची नाही म्हणून झोपून राहणं योग्य नाही. बेजबाबदार वर्तन पण सतर्क राहिलं पाहिजे. विज्ञान खूप पुढे गेलंय. आपण जर सतर्क राहिलो, वैज्ञानिकांनी काय सांगितलंय की सतर्क राहिलं पाहिजे, सॅम्पल लवकर अनालाइज केले पाहिजे. आणि सॅम्पल लवकर अनालाइज केले तर किती लोकांच्या मध्ये हा डेल्टा प्लस आहे. म्हणजे बघा, आज घाबरण्याचं काहीच कारण नाही, कारण आज काहीही सिद्ध झालेलं नाही. पण घाबरण्याचं कारण काय आहे? असण्याची शक्यता आहे. दुसऱ्या लाटेत आपल्याला पोळलेला, दुसऱ्या लाटेत तसं झालं म्हणून लोक घाबरले. कारण दुसऱ्या लाटेच्या वेळेस आपण असं गृहीत धरलो होतो, पहिल्या लाटेनंतर सगळं गेलं, रान मोकळं झालं, निवांत बसलो होतो आणि दुसरी लाट आली आणि धुमाकूळ होऊ दिली. आणि म्हणून तिसरी लाट येऊ नये म्हणून दिलेली ही वॉर्निंग आहे, सूचना आहे. एवढाच याचा अर्थ आहे, घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही. डेल्टा नंतर डेल्टा प्लस नावाचा जो विषाणू आहे, जो महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये सातत्याने आढळून येतोय, तसे रिपोर्ट होत आहेत. आता दिल्लीच्या प्रयोगशाळेमध्ये त्याचे नमुने पाठवलेले आहेत. 8-15 दिवसांमध्ये वस्तुस्थिती कळेल की हा विषाणू खरोखर घातक आहे का, याच्यातून आणखी वेगळं काही उद्भवू शकेल. पण सतर्क राहायला हवे. जगभरातील अनेक शास्त्रज्ञ जसं सांगतायत, तसंच भारतातील अनेक महत्वाच्या वैज्ञानिक संस्था सुद्धा सांगतायत की या नव्या विषाणूच्या बदलाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आपल्यालाही हे माहीत असायला हवं आपल्या अवतीभोवती काय घडतंय. म्हणून लँटन मराठीच्या स्पष्ट, शांत आणि पारदर्शक अशा नव्या कोऱ्या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सत्याच्या अगदी जवळ जाणारी वस्तुनिष्ठ माहिती आदरणीय डॉक्टर एम देशमुख सरांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आपल्या प्रतिक्रिया आवर्जून कळवा. आणि ही माहिती अधिकाधिक श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया तर आपण नोंदवणार आहातच. लँटन मराठीच्या युट्यूब चॅनलवरती असे वेगवेगळे व्हिडिओ आपण यापूर्वी अपलोड केलेले आहेत. ते पाहण्यासाठी लँटन मराठीचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. पाहत राहा लँटन मराठी. सर, आपले मनापासून धन्यवाद. धन्यवाद.